थोड़ा महाविद्यालयाला फॉर्म भरणार आहे, कोणकोण येते येणार फॉर्म भरणार आहे, कशा प्रकारचा जनरेशन फॉर्म उद्या महायुतीचा उमेदवार म्हणून सुरभाताई गायकवाड यांचा फॉर्म सकाळी 9 वाजता निघून 11 वाजता भरला जाईल. कालच संध्याकाळी उशिरा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची उद्याची वेळ निश्चित झालेली आहे. कारण उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचासुद्धा उमेदवारी अर्ज भरायचा आहे, त्यामुळे देवेंद्रजी उद्या ठाण्यामध्ये असल्यामुळे त्यांनी उद्या सकाळी आम्हाला 11 वाजेची वेळ दिलेली आहे, त्याप्रमाणे ते स्वतः उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांना आज उद्या फॉर्म भरण्याची निमंत्रणं दिलेली आहेत, त्याप्रमाणे बरेच जण सगळेच जण ज्या त्या जशीशी शक्यता आहे त्याप्रमाणे उपस्थित राहतील. कारण उद्या किसनराव कत्रे साहेब यांचासुद्धा उमेदवारी अर्ज भरायचा आहे, त्यामुळं नेते सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित राहतील, त्यामुळे कोण कुठे कसा उपस्थित राहील, परंतु सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आपापसात चर्चा करून कोणी कुठे जायचं हे ठरवतील आणि त्याप्रमाणे उपस्थित राहतील. हे सर्व जे काही विषय आहेत ते वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल आणि त्याच्यामधून निश्चितपणे मार्ग निघेल, त्याच्यामध्ये आम्हाला कोणती शंका नाही. तिसाई हाऊसपासून निघाल्यानंतर सरळ ह्या पुणा लिंक रोडने ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे ते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जाईल. उद्या फॉर्म भरणार आहे मी आणि महायुतीचं जे मला उमेदवारी भेटले नाही आहे, जे कल्याणपूर 42 मध्ये जे आमदार गणपत गायकवाड यांनी याआधी 15 वर्षाची कामं केलेली आहे आणि यापुढेही मी कामं करेन आणि पुढे चालू ठेवेन, या ह्याच्याने मी उद्या फॉर्म भरणार आहे. उद्या आम्ही 9 वाजता आम्ही इथून निघणार आहे आणि सर्व महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.